मधुपुर महानगर के आंबेडकर चौक परिसर में आज बड़ी संख्या में विभिन्न राजनीतिक सामाजिक संगठनों के पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं ने एकत्रित होकर मणिपुर की घटना को लेकर अपना रोष व्यक्त किया। आइए सुनते हैं उन्होंने इस मौके पर क्या मांग की। मणिपुर की घटना को लेकर आज आंबेडकर चौक में विभिन्न राजनीतिक तथा सामाजिक संगठनों ने एक साथ मिलकर जाहिर निषेध व्यक्त किया और दोषियों पर कड़ी कार्रवाई करने की मांग की, जिसमें मुख्यतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना, AIMIM, यादव हुसैन कमेटी, रिपब्लिकन पक्ष चंद्रपुर, राष्ट्रीय मुस्लिम हक संघर्ष समिति, हजरत टीपू सुल्तान फाउंडेशन, नौजवान कमेटी, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, मिलन चौक ऑटो यूनियन, यंग चांदा ब्रिगेड चंद्रपुर, नौ निर्माण संघर्ष बहुद्देशीय संस्था आदि का समावेश था। तो सुनिए इस मौके पर इस आंदोलन में शामिल आंदोलनकारियों ने क्या कहा स्वयं जुबानी। आज चंद्रपुर जिल्हा चंद्रपुर शहरातील सर्वपक्षीय व सामाजिक कार्यकर्ता महिला व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जे मणिपूरला काही दिवसापूर्वी जो प्रकरण घडलं, कृत्य घडलेलं आहे एका महिलेवर, जे अत्याचार झालेला आहे, त्या अत्याचारच्या निषेधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महिला संपूर्ण चंद्रपुरातील यांनी आज एक निषेध केलेला आहे। व या जे मणिपूरला जे प्रकरण घडलेलं आहे, या प्रकरणाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे व इथे जे जमलेल्या सर्व महिला भगिनी आहे यांच्यातर्फे निषेध करण्यात येते की ते त्या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी व केंद्र सरकारने जातीने लक्ष द्यावं व त्या तिथल्या लोकांना न्याय मिळून द्यावा। लोकांचा विश्वास हा उठून राहिलेला आहे। महिलांना जे यांनी जे हे केले ते शब्द दिले होते की आम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही तत्पर राहील, पर आज केंद्र सरकार ते राज्य सरकार कुठेतरी नका हतबल झालेली आहे, यांनी कठोर कारवाई करावी एवढीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून व या महिलांच्या माध्यमातून आम्ही अशी मागणी करतोय। सर्व संघटनेच्या वतीने मुस्लिम संघटना मनसेतर्फे पक्षातर्फे सर्व पक्षाचे सर्व संघटनेचे पदाधिकारी एकत्र होऊन तिथे आम्ही भव्य असा निषेध करत आहोत मणिपूर घटनेचा। आणि तिथली जी एक्सपिरियन्सिंग सरकार आहे त्या सरकारचा ताबडतोब राष्ट्रपतींनी राजीनामा घ्यायला पाहिजे आणि केंद्र सरकारचाही राजीनामा घ्यायला पाहिजे, कारण केंद्र सरकार आणि मणिपूर सरकार हे दुरूनच आहे। कारण या प्रकारचं जे चार दिवसावरचं जे कृत्य घडलं अतिशय निंदनीय असं कृत्य आहे। आणि ज्या महिलांची दोन महिलांची लग्न असून जीन काढण्यात आली ते फार गंभीर असा प्रकार घडलेला आहे। तर असे प्रकार का घडत आहे, सरकारचं लक्ष कुठे आहे, सरकार का नाही याच्याकडे लक्ष देत आहे, तर सरकारने याच्याकडे ताबडतोब लक्ष द्यावं। राज्यात एक हिंसा सुरू आहे आणि 5-6 दिवसा अगोदर एक व्हिडिओ आला आहे, तिथे महिलांना नग्न करून त्यांची झिंड काढण्यात आली, याच्यावर आतापर्यंत केंद्र सरकार किंवा मणिपूर सरकारने दखल नाही घेतला। तात्पुरती त्यांनी एकाला आरोपी करून ते कारवाईचा एक त्यांनी दिखावा केलेला आहे। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना आणि ख्वातीने इस्लाम आणि मुस्लिम समाजातर्फे आज एक निषेध आंदोलन इथे केलं आहे आणि सरकारला आपल्या मार्फत मागणी करत आहोत की कधीपर्यंत आम्ही महिलांनी रस्त्यावर येऊन निषेध दर्शवासं, कधीपर्यंत आम्ही कॅन्डल मार्च काढासं, तुम्ही असं सक्त कानून का बरं आणत नाही की आम्ही महिला घराच्या बाहेर निघताना स्वतःला सुरक्षित समजायला पाहिजे। आम्ही आज घराच्या बाहेर निघताना एक विषय असा राहते की आमची मुलगी घराबाहेर गेलेली आहे, तिथे सुरक्षित घरी येणार का बरं महाराष्ट्र का बरं भारत सरकार इतकी हतबल झालेली आहे की महिलांना ते सुरक्षा देऊ शकत नाही। सब एक जगह जमा हुए हैं मणिपुर में जो 3 महीने से जो घटना हो रही है, जहाँ पे दंगे हो रहे हैं, हत्या हो रही है, बलात्कार हो रहा है, जो 3 औरतों के ऊपर में जिनको नंगा करके घुमाया गया भरे बाजार में, और उनके साथ में इतना घिनौना अत्याचार हुआ है कि वो आज जो बेटी के ऊपर में जो बलात्कार हुआ है वो 3 महीने से घर में है, ना उसने किसी से बात करी, ना ही उसने वो इतने दुख में है वो लड़की कि वो बोल भी नहीं सकती है। तो हम सब क्या कर रहे हैं और हम ऐसे प्रोटेस्ट कब तक के निकालते रहेंगे? सरकार इसके ऊपर में आवाज क्यों नहीं उठा रही? ऐसा सख्त कानून क्यों नहीं बना रही सरकार? सरकार ने कानून बनाना चाहिए, ऐसे जो बलात्कारी है उन्हें भरे चौक में फांसी की सजा जब तक के आप देंगे नहीं, तो जब तक ये कान कभी बंद होने वाला नहीं है, सिलसिला बंद होने वाला